महत्वाची थोडी क्षमा मागतो की या बजेटची जी चर्चा आहे आणि त्या बजेटच्या चर्चेमध्ये ही वेगळी गंभीर बाब आहे, परंतु ती वेगळी चर्चा मी करण्यासाठी सभागृहाला विनंती करतोय. म्हणून महापौर साहेब, या नवी मुंबईमध्ये या शहराच्या अनुषंगातून, लोकसंख्येच्या अनुषंगातून नवी मुंबईमध्ये सर्व लोकप्रतिनिधींची भावना आहे की त्या ठिकाणी इथे राहणाऱ्या सर्व गरजूंना या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनामध्ये, त्याचबरोबर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा नोकरी मिळाली पाहिजे, राहण्याचा निवारा आणि त्याचबरोबर पोटाला भाकरी म्हणून नोकरी मिळाली पाहिजे. आणि त्या अनुषंगातून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची एक बाब त्या ठिकाणी पूर्वी झालेली आहे की ह्या नवी मुंबईमध्ये जसा रोजगार निर्माण होतो, जशी जशी माणसांची आवश्यकता त्या ठिकाणी भासते, गरज वाटते आणि त्यानुसार या शहरातील तरुणांना म्हणा, त्या ठिकाणची ज्याला गरज असेल असे नोकरी आवश्यक वाटणाऱ्या तरुणाला त्या ठिकाणी संधी मिळण्यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व इतर माध्यमातून नागरिकांनी सुद्धा प्रयत्न करून त्या ठिकाणी जवळपास बहुतांशी जवळजवळ 800 तरुण त्या ठिकाणी महापालिकेच्या आवश्यकतेनुसार ठोक रकमेवर त्या ठिकाणी काम करत होते, ठोक रकमेवर म्हणा ठोक पगारावर काम करत होते. आणि एवढं मोठं या 14 लाख लोकसंख्येचं की भविष्यामध्ये 5 वर्षांनी ती 20 लाखावर जाणार आहे, एवढ्या लोकसंख्येच्या महानगरपालिकेचा भाग संपूर्णपणे जे आपले कायमस्वरूपी कामगार आहेत त्याच्या बरोबरच हे ठोक रकम ठोक पगारावर असलेले सगळे सर्व तरुण त्या ठिकाणी ते काम करत होते आणि या सर्व तरुणांची रोजी रोटी ही चाललेली होती. आज नवी मुंबईमध्ये रोजगार मिळणं म्हणजे फार गंभीर स्वरूपाची बाब त्या ठिकाणी तयार झालेली आहे की सहजासहजी रोजगार उपलब्ध होत नाही. आणि असं असताना या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 799-800 कामगार या ठिकाणी ठोक रकमेवर पगारावर काम करत होते आणि या आताच्या स्थायी समितीमध्ये तो ठोक रकमेच्या पगाराच्या अनुषंगातून कामगारांच्या अनुषंगातून त्या ठिकाणी तो प्रस्ताव तसा आलेला होता. आणि स्थायी समितीची त्या ठिकाणी मागणी होती की फक्त 500 कामगार न घेता 800 आणि प्लस 500 पाहिजे तर आम्ही, कारण त्या ठिकाणी तशी अनुमती त्या ठिकाणी जी काय तुम्हाला मंजुरी पाहिजे तशा प्रकारची मंजुरी देतो असं स्थायी समितीने सांगितलेलं असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रशासनाने हट्ट केला की नाही आम्ही संपतो, एवढेच कामगार म्हणजे 500 याच्या पलीकडे आम्ही कुठलेही कामगार घेणार नाही आणि इतर कामगारांची रोजी रोटी त्या ठिकाणी राहून जात होती. आणि अतिशय खेदाची बाब खेदजन्य बाब अशी की आजच या नवी मुंबई महानगरपालिकेच्या या आसनने आपण ज्या सभागृहामध्ये बसलेलो या सभागृहाच्या वास्तूमध्ये त्या ठिकाणी हे परिपत्रक त्या महापालिकेचं आज फिरलेलं आहे. आणि महापौर महोदय, ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब आहे की सर्व विभाग प्रमुखांना आयुक्तांनी त्या ठिकाणी परिपत्रक दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी ठोक पगारावर असलेल्या सर्व कामगारांना त्या ठिकाणी काम करण्यापासून उद्यापासून वंचित होणार आहे रोजी रोटी पासून भविष्यामध्ये. आणि आपल्या असलेल्या कामगारांकडून काम करून घ्या असं आयुक्त सांगतात. अहो जेव्हा 700 कामगार जर एका बाजूला जातात तेवढा भार या महानगरपालिकेचे कामगार जे कोणी असतील तेवढे उचलू शकणार आहेत का? म्हणजे ही महानगरपालिका बंद पाडायची आहे का या आयुक्तांना? कशासाठी हा उपद्रव ते करत आहे? स्थायी समितीने त्याला काढण्यासाठी जर सांगितलं नाही ना, सर त्या साहित्यपीठे तुम्हाला मंजुरी थांबवलेली आहे पण तुम्हाला काढायला नाही सांगितलं, त्यांना त्यांची रोजी रोटी काढायला नाही सांगितलं. तुम्ही सांगताय तो ठराव निलंबित करण्यासाठी विखंडित करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठवतो आणि त्यात म्हणून तुम्ही या सर्व कामगारांना त्या काम करण्यापासून वंचित करा, त्या पगारापासून वंचित करा आणि काम परमान दुसऱ्या कामगारांना त्यांच्याकडून करून घ्या हे शक्य होणार आहे का? ही आयुक्तांची कशा प्रकारची भूमिका आहे? अहो एखाद्या माणसाला नोकरी हा तुम्ही 100 नोकऱ्या घालू शकता पण एक नोकरी देणं हे फार मोठं पुण्याचं काम असतं, फार कठीण काम असतं ते. आणि एका
कामापासून वंचित करू नये त्यांना.